मुंबईमध्ये आज 8479 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाल्याचं पाहायला मिळतंय, तर 53 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. 8078 रुग्ण कोरोनातनं बरे झाले, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय, मात्र मृत्यूसंख्या वाढलेली पाहायला मिळते. मुंबईमध्ये 53 जणांचा मृत्यू झालाय, तर 8479 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालेली पाहायला मिळते. मुंबईतली ही आकडेवारी समोर येते. मुंबईमध्ये आज 8479 नवे कोरोना रुग्ण आढळले, तर 53 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मुंबईकरांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे महापौर किशोरी पेडणेकरांनी देखील लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक नियमांचं पालन करत नाहीत, त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते. रेल्वे प्रवासादरम्यान मास्क न वापरल्यास रेल्वेकडनं कारवाई करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. विदाऊट मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात येते. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानं शहरातील रस्ते ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मामा चौक, सावरकर चौक पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे रस्ते निर्मनुष्य झालेले पाहायला मिळतात. नागपुरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या मदतीनं पोलिसांनी शनिवारी रस्त्यावरती विनाकारण फिरणाऱ्यांना 255 जणांची कोरोना अँटीजेन चाचणी केली, त्यापैकी 18 जण कोरोना बाधित आढळले. त्यांची रवानगी थेट विलगीकरण केंद्रात करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस प्रशासनानं विना मास्क आणि विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलीस दलानं एका दिवसात 307 वाहनं जप्त केली आहेत, दंडही वसूल केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं लागू केलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी जोरदार मोहीम राबवली आहे. विविध कलमाखाली 147 दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत, तर 79,698 गुन्हे दाखल करण्यात आलेत. लातूर शहरात वीकेंडचा कडक लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही मॉर्निंग वॉकसाठी अनेक जण बाहेर पडत आहेत, त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना पकडून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, तसंच प्रत्येकी 500 रुपये दंडही वसूल केला गेलाय. बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूचा तांडव सुरू झालाय. गेल्या 48 तासात 23 बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. काल दिवसभरात 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आजही 9 मृतदेह अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे